अजित पवारांसह त्यांच्या गटाचे आमदार शरद पवार यांच्या भेटीसाठी वायबी चव्हाण सेंटरवर. काल अजितदारांसह मंत्र्यांनी घेतली होती पवारांची भेट. मुंबई महापालिकेतील कोविड घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटीचं पथक महापालिकेत दाखल. घोटाळ्याच्या चौकशीसाठी मे मध्ये झाली होती एसआयटीची घोषणा. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग, तर बोगस बियाणं प्रकरणी कारवाई होणारच, फडणवीसांचं आश्वासन. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात नव्या मंत्र्यांच्या परिचयानं. शोक प्रस्तावानंतर दोन्ही सभागृहाचं कामकाज स्थगित. मनीषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि बाजोरिया यांना अपात्र करा, ठाकरे गटाचं विधिमंडळ सचिवांना पत्र. विरोधकांनी राज्यपालांनाही दिलं निवेदन. बंगळुरूमधील भाजप विरोधी पक्षांच्या बैठकीत शरद पवार उद्या सहभागी होणार. ठाकरे नितीश कुमारांसह 26 पक्षांचे नेते उपस्थित राहणार. बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारला म्हणून 12 जणांच्या टोळीने केली भावाची निर्घृण हत्या. साताऱ्यातील पांगारे गावातली धक्कादायक घटना. गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उगडले. धरणातून 1,31,990 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदी काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचा प्रशासनाचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.